मनामनात राम, चराचरात राम, आता अयोध्येतही विसावणार राम। न भूतो न भविष्यती क्षणाचे साक्षीदार व्हा लेट्स अप सोबत। सोहळा अयोध्येचा। 22 जानेवारीला पार पडणाऱ्या श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस हा आता जवळजवळ येऊ लागलाय। त्यामुळे या ऐतिहासिक क्षणासाठी देशभरातूनच नाही तर परदेशातून सुद्धा अयोध्येमध्ये आता भेटवस्तू येऊ लागल्या आहेत। तर अयोध्येमध्ये पार पडणाऱ्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी कोणत्या राज्यातून आणि देशातून नेमक्या काय भेटवस्तू आल्या आहेत याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊयात। तर प्रभू श्रीरामांचं आजोळ असणाऱ्या म्हणजेच छत्तीसगड राज्यातून 3000 क्विंटल तांदूळ हे अयोध्येमध्ये येणार आहेत। अयोध्येला पोहोचवणारी तांदळाची ही आजपर्यंतची सगळ्यात मोठी खेप असल्याचं सांगितलं जाते। तर छत्तीसगडच्या अनेक जिल्ह्यांमधून हा तांदूळ गोळा करण्यात आलाय। तर रोज वाटप होणाऱ्या महाप्रसादासाठी या तांदळाचा उपयोग करण्यात येणार आहे। याशिवाय प्रभू श्रीरामांचं सासर असणाऱ्या जनकपूरमधून म्हणजेच नेपाळमधून कपडे, फळं आणि सुकामेवा हा 5 जानेवारीला अयोध्येमध्ये पोहोचणार आहे। याशिवाय भेटवस्तूंनी सजवलेल्या 1100 थाळ्या सुद्धा या सोबत येणार आहेत। तसंच दागिने, भांडे, कपडे आणि मिठाया यामध्ये नेपाळमधून 51 प्रकारची मिठाई, दही, लोणी आणि चांदीची भांडी सुद्धा येणार आहेत। अष्टधातूची 2100 किलोची घंटा ही उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून रामलल्लाच्या दरबारात पोहोचणार आहे। असं सांगितलं जातं की ही देशातील आजपर्यंतची सगळ्यात मोठी घंटा असणार आहे आणि याची किंमत ही 25 लाख रुपये इतकी असणार आहे। आणि ही घंटा तयार करण्यासाठी 400 कर्मचारी यावर सतत काम करतायत। याशिवाय या घंटेची रुंदी ही 15 फूट आहे आणि आतील बाजूची रुंदी ही 5 फूट आहे। तर अयोध्येमध्ये पोहोचणारी ही घंटा तयार करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागलाय आणि या घंटेचं वजन हे 2100 किलो इतकं आहे। तर या प्राणप्रतिष्ठेसाठी गुजरात मधील वडोदरा येथून 108 फूट लांबीची अगरबत्ती ही अयोध्येला पाठवली जाते जी बनवून तयार करण्यात आली आहे। तर ही अगरबत्ती पंचकव्य आणि हवन घटकांसह शेणापासून तयार करण्यात आली आहे आणि या अगरबत्तीचं वजन हे सुमारे 3500 किलो इतकं आहे। तर या अगरबत्तीची किंमत ही 5 लाखांपेक्षा जास्त आहे आणि ही अगरबत्ती तयार करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागलाय। तर ही अगरबत्ती 110 फूट लांबीच्या रथातून वडोदरा ते अयोध्येला पाठवली जाणार आहे आणि ही अगरबत्ती बनवणाऱ्या विहा भारवाड यांनी सांगितलंय की एकदा ही अगरबत्ती पेटवली तर त्यानंतर ती सतत 1.5 महिना जळत राहील। याशिवाय प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभूंच्या पादुका सुद्धा तिथं ठेवण्यात येणार आहेत। सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत आणि 19 जानेवारीला या पादुका अयोध्येमध्ये पोहोचणार आहेत। तर हैदराबादचे श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका तयार केल्यात। तर श्रीचल शास्त्री यांनी श्रीराम पादुकांसह 41 दिवस अयोध्येची प्रदक्षिणा केली होती आणि त्यानंतरच या पादुका रामेश्वरम ते बद्रीनाथ पर्यंतच्या सर्वच प्रसिद्ध मंदिरांमध्ये नेण्यात येत आहेत आणि त्यांची विशेष पूजा सुद्धा करण्यात येते। तर अयोध्येमध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्याच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्सअप मराठी।